माळशिरस तालुक्यातील रुक्मिणी दत्तू सोनवणे यांच्या मुलाचा 2 वर्षापूर्वी खून झाला होता। या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी, पीडित कुटुंबाला पुनर्वसन कायद्यानुसार जमीन मिळावी यासाठी वेळोवेळी निवेदन दिली, पाठपुरावा केला, मात्र समाज कल्याण विभागाकडून जमीन देण्यासाठी टाळाटाळ होत आहे। याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा 28 डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी दिली आहे। मी संगम तालुका माळशिरस क्रांतिकारी संघर्ष सेनेचा प्रदेशाध्यक्ष। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी ॲट्रॉसिटीतील अत्याचार पीडित खून मर्डर मधील अत्याचार पीडित रुक्मिणी दत्तू रंधवे माळशिरस यांच्या मुलाचा 18 ते 19 महिन्यापूर्वी निर्गुण असा खून झाला होता। 17 ते 18 महिन्यामध्ये कैलास साडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे जमीन पुनर्वसनाची मागणी करून देखील त्यांनी कोणतीही दाद दिलेली नाही, तरी त्यांच्यावर बडतरपची कारवाई करावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जर का यामध्ये जर कारवाई नाही झाली, पुनर्वसन जर यांचं नाही झालं जमीन देऊन, तर येणाऱ्या 28 डिसेंबर 2021 जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही पीडित कुटुंबा समवेत उपोषण करणार आहोत। याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी रुक्मिणी सोनवणे, मोहन खंडाळे, बापू वाघमारे आणि अमोल भोसले आदी उपस्थित होते।